नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्मिता शिंदगीकर उद्यान देखाव्यांच्या मालिकेतला हा आणखीन एक व्हिडिओ घेऊन आली आहे आपल्यासाठी. फुलझाडांचे वाफे किंवा फुल वाफे ज्याला म्हटलं जातं, हा अत्यंत सुंदर मनोहारी असा उद्यान देखावा तो कसा तयार करायचा, त्याची रचना कशी करायची, तो कुठे कसा लावायचा, कोणती फुलझाडे वापरून तो तयार करायचा, याविषयीची माहिती आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये घेणार आहोत. फुलवाफा किंवा फुलझाडांचे वाफे अर्थात फ्लावर बेड्स म्हणजे फुलझाडांची घोळक्याने एका विशिष्ट वाफ्यामध्ये दाट लागवड करून तयार केला जाणारा देखावा होय. औपचारिक उद्यानामध्ये तर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अर्थात सर्व प्रकारच्या उद्यानांमध्ये फुलवाफे आवश्यक असतात. लहान मोठे भौमितिक आकारात किंवा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हे फुलवाफे आपण तयार करू शकतो. यांची रचना जी करतो आपण ती अत्यंत साधी आणि सोपी असायला हवी. प्रामुख्याने भौमितिक आकारांमध्ये या फुलवाफ्यांची रचना केली जाते. इमारतीसमोर किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला, लॉनच्या मध्यभागी, लॉनच्या कडेने फुलवाफ्यांची रचना केली जाते. आणि या फुलवाफ्यांमध्ये जेव्हा फुले फुलतात तेव्हा त्या एकूणच परिसराचे सौंदर्य एकदमच खुलून दिसते. फुलवाफे तयार करत असताना ते अशा ठिकाणी करावेत जेथे भरपूर सूर्यप्रकाश, दिवसभरातले किमान 5-6 तास तरी त्यांना सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी यांची रचना करावी. शक्यतो फुलवाफे मोठ्या वृक्षांपासून दूर ठेवावेत. अर्थात काही फुलझाडांचे वाफे आपण वृक्षाच्या खाली देखील करू शकतो, मात्र या फुलझाडांची निवड करताना सावलीत येणारी फुलझाडे आपण निवडायला हवीत. फुलवाफे प्रामुख्याने घराजवळ किंवा कार्यालयाच्या इमारती शेजारी तयार करण्यात येतात. अशा वेळी यांचे आकारमान आयताकृती ठेवल्यास ते जास्त छान दिसतात. कारण एकूणच इमारतीचा आकार आणि त्याच्याशी मिळता जुळता आकार जर घेतला आपण तर बागेमध्ये एक सुंदरता येईल आणि आपली बाग जी आहे ते एकूणच सुंदर दिसेल. हिरवळीच्या मध्यभागी जेव्हा आपण वाफे तयार करतो तेव्हा ते आपण वेगवेगळ्या आकारांमध्ये करू शकतो. अगदी भौमितिक आकार असेल किंवा किडनीचा आकार असेल किंवा त्रिकोणी चांदणीच्या आकाराचा, आपल्याला हव्या त्या आकाराचा फुलवाफा लॉनच्या मध्यभागी आपण तयार करू शकतो. वाफा तयार करत असताना मात्र तिथली जी जमीन आहे ती 60 ते 90 सेंटीमीटर खोल खणून चांगली तापवून त्यानंतर त्याच्यामध्ये 15 सेंटीमीटरपर्यंत दगड गोटे किंवा विटांचा चुरा टाकून खत माती मिश्रणाने चांगला तो खड्डा भरून मग फुलझाडांचे वाफे त्यात लावावे. कारण फुलझाडांच्या वाफ्यांना जर का अन्नद्रव्य कमी पडली तर आपल्याला हवी तितकी फुलं आणि तितक्या चांगल्या क्वालिटीची फुलं येणार नाहीत. आणि म्हणून वाफ्याची जागा जी आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे तयार करून नंतरच तेथे वाफा तयार करावा आणि त्यात फुलझाडे लावावीत. फुलझाडांचे वाफे लावताना प्रामुख्याने वर्षायू वनस्पतींचा वापर केला जातो. हंगामी वनस्पती वापरून आपण फुलझाडांचे वाफे तयार करतो. प्रत्येक हंगामामध्ये वेगळ्या प्रकारची वनस्पती लावून बागेमध्ये आपल्याला रंग भरता येतो. याकरता आपण झेंडू, फ्लॉक्स, झिनिया, लार्क्सपर, ॲस्टर, कॉसमॉस, पॅन्सी, जर्वेरा, ग्लॅडिओलस, निशिगंध अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वर्षायू द्विवर्षायू वनस्पतींचा वापर करू शकतो. या वनस्पती वापरल्याने आपण प्रत्येक हंगामामध्ये बागेमध्ये आपल्या वेगळ्या प्रकारची रंगसंगती देखील साधू शकतो. फुलवाफ्यांची रचना बहुतांश वेळेला रस्त्याच्या कडेने किंवा लॉनची सीमा दर्शवण्यासाठी केली जातात. असे हे फुलवाफे बागेत येणाऱ्या प्रत्येकाचे मन मोहवून टाकतात. वेगवेगळ्या उंचीची, वेगवेगळ्या रंगाची फुले फुलझाडे वापरून आपण हे वाफे तयार करू शकतो. भौमितिक आकारांमध्ये आपण फुलवाफे तयार करायला हवेत. असे वाफे जेव्हा आपण तयार करतो, भौमितिक आकारांचे वाफे जे आहेत ते आपल्या एकूण बागेशी किंवा आपल्या इमारतीशी सुसंगत वाटतात आणि त्यामुळे असे वाफे खूप उठून आणि खुलून दिसतात. लॉनमध्ये फुलवाफे करताना आपल्याला हवी ती नक्षी, हव्या त्या प्रकारच्या वाफ्यांची आपण रचना करू शकतो. अनेकदा
मोठा झुडूप किंवा एखादा वृक्ष लावलेला असतो, उंच सरळ वाढणारा वृक्ष किंवा छोटे खाणी झुडूप किंवा एखादे पान लॉनच्या मध्यवर्ती भागी अनेक ठिकाणी लावलेला असतो, त्याच्या सभोवताली फुलांचे वाफे तयार करून एकूणच त्या परिसराचे सौंदर्य आपल्याला वाढवणं शक्य आहे. लॉनवरील आणखीन एक फुलवाफ्याची इथे आपल्याला नक्षी दिसती आहे. इथे फुलवाफ्यामध्ये एजिंग करता देखील फुलवाफ्यांचा किंवा रंगीत पानांच्या वनस्पतींचा आपण वापर करायला हवा. मिश्र फुलझाडांचे वाफे तयार करून लॉनमध्ये आपण एक कॉन्ट्रास्ट साधू शकतो आणि एकूणच त्या परिसराचं सौंदर्य खुलवणं सहज शक्य होतं. इथे आपल्याला मिश्र फुलझाडांचा वाफा दिसतो आहे, वेगवेगळ्या रंगाचे किंवा एकाच रंगाच्या निरनिराळ्या रंगछटा वापरून आपण हा वाफा तयार करू शकतो, किंवा आपल्याला हवी ती आपल्याला आवडणारी फुलझाडे आणून तिथे ती लावून आपण हा वाफा सुंदर करू शकतो. वृक्षाखाली देखील आपण फुलवाफा तयार करायला हवा. वृक्षाच्या भोवताली जी जागा आहे तिथे सकाळच्या वेळी ऊन येत असतं, दिवसातले काही तास तिथे ऊन निश्चितच मिळत असतं, त्यामुळे अशा ठिकाणी आपण फुलवाफा केल्यास त्या वृक्षाची आणि एकूणच परिसराची शोभा वाढवता येते आपल्याला. मिश्र फुलवाफा याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट रंगसंगती साधलेली आहे. लाल, निळा, जांभळा, पिवळा ह्या रंगांचा वापर करून आणि अत्यंत सुंदर असा हा फुलवाफा तयार करून बागेची शोभा वाढवण्यात आलेली आहे. इथे आपल्याला रॉकरीमध्ये फुलवाफ्याची रचना केलेली दिसते. रॉकरीच्या कडेने जिथे जागा उपलब्ध आहे किंवा एजिंगसाठी फुलझाडांचे वाफे आपण लावू शकतो. इथे दोन रंगांमध्ये फुलझाडांचा वाफा तयार केलेला आहे. लॉनच्या कडेने एजिंग आहे आणि ह्या एजिंगच्या आतमध्ये पुन्हा फुलझाडांची लागवड केलेली दिसते. दोन रंग वापरून अत्यंत सुंदर असा फुलझाडांचा वाफा इथे तयार केलेला दिसतो. मित्रांनो, फुलझाडांचा वाफा हा बागेचा आत्मा आहे. हर तऱ्हेच्या बागेमध्ये फुलझाडांचे वाफे तयार केले जातात. जिथे जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या वाफ्यांची रचना केली जाते. मात्र जिथे अगदी थोड्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे तिथे देखील फुलझाडांचे वाफे तयार केले जातात. लहान वाफे तयार करून त्या परिसराचं सौंदर्य खुलवण्यात येतं. वेगवेगळी रंगसंगती साधून प्रत्येक हंगामामध्ये वेगळ्या वनस्पतीची लागवड करून आपण आपल्या बागेची सजावट फुलवाफ्यांच्या मदतीने निश्चितच करू शकतो. मित्रांनो, अनेक व्हिडिओजमधून मी तुमच्यासाठी उद्यान देखाव्यांची रचना इथे समजावून सांगितलेली आहे. तुम्हाला हे सगळे व्हिडिओ निश्चितच आवडले असतील. तुमच्या ज्या उद्यान देखाव्यांविषयीच्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी ह्या व्हिडिओची निश्चितच मदत झालेली असणार आहे. आपण माझे हे व्हिडिओ लाईक करावे, ते शेअर करावे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेलचं बटन जरूर दाबावं. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.